बघतोय आता पैशाचं काय करायचं ते. पण तुम्ही दोघ बी नीट आवत राहा. पियशिली तुपाकी जरा काळजी घे. गोरपडे मी सांगितल्याशिवाय टाण सोडायचं नाही. नाही नाही साहेब, अजिबात सोडत नाही. पण मी सांगितलेली एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा बस. आई जरा सांभाळून बरं का. बघतो माझं मी काय करत ते सांभाळून. निघूया. हो निघूया. काय ग कुठे निघालीस? गच्चीत चाललीय. कशाला ते एवढी दगदग करायची? रोपांना पाणी घालायचं होतं ना म्हणून. आता वनिता आली ना की तिला सांगते मी. मीनाक्षी तुम्ही इथं काय करायला? इथले गोखले बाई तुमच्या ओळखीच्या आहेत काय? ए वनिता, अगं मीनाक्षी तिच्याच घरी आहे. तू आत्ता आलीस गोखलेबाईंकडून इथे, तेही उशिरा. काय का तुला आजकाल रोज रोज उशीर व्हायला लागला त्यांच्याकडून यायला? अहो असं काय बोलायला तात्याबाई, मागच्या शनिवारी नाही का मी टायमावर आलते. आठवड्यामध्ये फक्त काय शनिवारच असतो का ग, बाकीच्या वारांचं काय? आणि आज उशीर का झाला ते सांग आधी मला. अहो आता काय सांगू आत्याबाई, अहो गावावरनं माझा भाऊ आलाय. गावाकडे लई मोठा माणूस आहे तो, आणि येताना लई मोठी गाडी बी घेऊन आलाय. हा तुझं गाडी पुराण ना बस झालं बर का. आता घरी गेलीस ना की त्या गाडीतून अख्खं ठाणं हिंडून घे, माझं काही म्हणणं नाहीये बघ. पण आता पटपट कामाला हात चालव. हा 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 बोला, कुठून कामाची सुरुवात करून बोला. पहिल्यांदा ना टेरेसवर जायचं, सगळ्या रोपांना पाणी घालायचं. ते काम झालं की ये खाली, मग पुढचं काम सांग. आत्ता करते बघा. पत्ता पत्ता बूटा बूटा काय ग, तू का इथे अशी तपश्चर्याला उभी असल्यासारखी उभी राहिली आहेस? हा सर पटकन बसून घे, तुझ्यासाठी खायला घेऊन येते मी. आवडीचा शिरा केलेला आहे, वास मस्त येतोय. हो ना, भरपूर खा. ठीक आहे, सप्तक घे. आणि ते झाल्यानंतर व्यवस्थित औषधं घ्यायची. हा डॉक्टरांनी सांगितलेली. काय ग कसं झालाय? अगदी करेक्ट. पैसे तर आपण खरं इथे घेऊन आलोय, या बंगल्यात पैसे लपवणं जरा रिस्कच आहे. विक्रम शेठ आपल्याकडे दुसरा पर्याय बी नाही. या स्वतःच नाव चला आतमध्ये. स्वर्गवासी न्यायमूर्ती अविनाश परांजपे न्यायमूर्तीच्या घरातच हवाल्याचे पैसे. न्यायाधीश तेजस
बॅग कसले रे? ते मला गरज होती बॅगेची, सो विकत घेतली आता. हो का? छान आहे. थँक्यू. कलर पण छान आहे. थँक्यू व्हेरी मच. माझा फेवरेट कलर आहे. काय हो, बॅग आत्ताच घेतलीत ना? हो. म्हणजे रिकामीच असेल. नाही अहो, पण मग असं वजन असल्यासारखी का उचलली आहेत म्हणून विचारलं. नाही. काय हो, बोला ना. हो, म्हणजे मीनाक्षी बरोबर बोलतीये. जड आहे का ती? ते ऍक्च्युली मी बाहेर गेलो होतो ना, तिथे मला व्यायाम वर्कआउट करण्यासाठी डंबेल्स आणलेत, ते सुद्धा यातच टाकलेत. बरं, त्यामुळे अशी जड दिसते. असं आहे का? बर. असंच आहे. बरं, आता तुमच्या चौकशा झाल्या असतील तर मी माझ्या रूममध्ये जाऊ का? बॅग खूप जड आहे ना, हात दुखेल. हो हो. आणि नाश्त्याला लगेच ये, आम्ही वाट बघतोय. ओके, आलोच. पक्यानं टांग दिली म्हणून पैसे आणलेत घरी, पण लपवायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे. पैसे अशा ठिकाणी ठेवले पाहिजे की कोणाच्या नजरेला नाही आलं पाहिजे, संशय बी नाही आला पाहिजे. ही बायको वास घेत 100% इथवर येणार. आधीच वास आलाय बी तिला. त्याला विक्रमराव, तू आता कुठं ठेवायची बॅग? वनिता, किचन मधली कामं झाली तुझी? नाही अजून. किती वेळ अजून? येईल लागल. तुम्हाला काही काम आहे का? हो, ते तेजस भाऊ आहेत ना, त्यांची गेस्ट रूम आहे, त्याची साफसफाई करायची आहे. बरेच दिवस साफसफाई झाली नाहीये ना. हा, इथलं काम झालं की पटकन जाऊन साफ करून घे. हा, काय टेन्शन घेऊ नका, चकाचक रूम साफसफाई करून टाकते बघा. आजकाल बघत असते मी, सारखी धावपळ चाललेली असते बरं का तुझी. कसं असतात ते, बिझनेस सुरळीत सुरू होण्यासाठी ना आधीची धावपळ गरजेची असते, आणि धावपळ माझ्या बिझनेसचा पार्ट समजा. त्यातलं मला काही विशेष कळत नाही, पण फक्त तब्येतीची काळजी घे एवढंच म्हणायचंय मला.
आते बाई आज मैं ऊपर आसमान हिला आज सकाळपासून काय झालं काही कळत नाही. सॉरी आज भलतीच खुशीत आहे. काय झालंय काही कळत नाही. म्हणजे भाऊ सोलापूरवरून आलाय असं म्हणत होती, पण भाऊ आलाय म्हणून एवढा आनंद झाला. कमाल आहे बाबा. कोरपडे पाके बरोबर नाही. नाही साहेब, मला कशाला उगीच तार करताय. अरे असं बी बाबा, तुझं ठाण्यात तिथं राहायचं ठावटे काना नाही ना, राखी पाके बरोबर. अहो असं का म्हणताय. माझी बहीण आहे ना ठाण्यात, जोपर्यंत तुमचं काम होत नाही मी तिच्याच कडे राहणार आहे. म्हणते लई काम करावं लागल, काय अवस्था करून ठेवली. काय करून ठेवले. निस्ती धुळच आहे. या खोलीला वरच्या वर साफ करून चालणारच नाही. कोपऱ्या कोपऱ्यातून साफ करावं लागल, नाही तर ती आजच्या बाई आहे ना, ती मला जिने बी नाही देगी ना मरणे बी नाही देगी. मधल्या मधीच लटकवून ठेवल. वनिते दुनिया में रहना है तो काम कर प्यारे. आज जोड़े सब तो सलाम कर प्यारे. तेजस आलात पण तुम्ही, घ्या नाश्ता करून घ्या. हा मी चहा आणते तुमच्यासाठी. साखर थोडी कमी. घ्या चहा. अहो घ्या, आहे कप मध्ये चहा. अहो नाश्ता तर करा. नाही ना ग, चहा पी अर्धा, थोड तरी प्रेम वाटल माझ्याबद्दल. करतेस इकडे साफ सफाई करायले दिसत नाही. होय कोणी सांगितलं तुला? हे काही एवढं महत्वाचं नाही, पण साफ सफाई करायला सांगितली हे मात्र खरंय एकदम 100%. आणि हे पण सांगितलं का ही रूम आहे ना लई दिवसापासून साफच केलेली नाही. समज झाले, फक्त यो एक कोपरा राहिलाय तेवढं 5 मिनिटात करते बघा. नाही माझी मी करतो. तेजस भाऊ, मला ज्याने कोणी हे काम सांगितलंय खाली गेल्यावर तो मला विचारलच ना. वनिता हे काम केलंस का? रूम साफ झाली का? कोणी केलं? मग मी काय सांगायचं? त्यांना सांगायचं
वनिताने रूम साफ केली. जा जा म्हटलेलं कळतं का? ही बॅग आहे ना, मी कुठतरी बघितली वाटत. नाता आठवल तर शपथ. हा पिक्चर मध्ये काम करते. जा हे घेऊन जा, धर जा 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 चल. खरं तुम्हीच यासामध्ये बायकोनच काड्या केलेल्या असणार आहेत. चिन पाटील इथं पाठवून बनी. नुसत काढून गेली, टाकणार कोण? ही गेम बायकोचीच असणार आहे. लय प्रश्न पडतात ना बायको तुला. तुझ्या समजा प्रश्नांची उत्तर आपल्याकडे आहेत ग बायको. आपण विक्रम आहे आणि आपणच येताळ. कुठ बघितलंय, कुठ बघितलंय? येतात झाले आता. कुठ बघितलंय ते आईच. कुठं बघितलं होत वनिता? हा काय बडबडतीयस? आओ इथं माझंच मला काय कळण झालंय तर तू मला काय सांगू वहिनी? तुला त्या तेजसरावांची रूम साफ करायला सांगितली होती, ते काम तरी न विसरता केलंयस का? आओ ते काम तर कवाच झालंय. पण वहिनी मी त्यांचाच विचार करत होते. बघा त्यांचा काय विचार करायचा? हे भाऊ काहीतरी चक्कर माहित का? काय म्हणालीस तू? चक्रम की विक्रम? अहो काय वहिनी जोक करायलाय? चक्र माणसाला कोणी विक्रम म्हणत काय? चक्रमच आहे ते. तुम्ही काय म्हणले? जा आणि त्यांच्या रूमची साफसफाई कर. मी साफसफाई करत होते तर मागून आले घाई घाई आणि मला ओरडायच लागले. ए ही तो काय करतेस? कुणी सांगितली रूम साफसफाई करायला? मग तू काय म्हणालीस? मी काय म्हणणार, तेच म्हणले. मी माझ्या रूमची साफसफाई करेन, तू जा. हे म्हणजे असं झालं ना, का घरात नाही दाना आणि मला राव साहेब म्हणा. माझ चुकलंय चुकलंय काहीतरी. मला हे म्हणायचं होतं का ज्याच करावं भलं यो म्हणतोय माझच करू. आणि कसं असतं वहिनी, जिथं आपल्या कामालाच काही कदर नाही तिथं शब्दाला काय असणार आहे का? जाऊ दे चक्रम कुठचा. ओके बाय. मीनाक्षी झालं का? चल आपल्याला डॉक्टरकडे पोहोचायला उशीर होईल, नाहीतर लवकर.
अभी मी तयारच आहे, तुम्ही व्हा पुढे, गाडी काढा, मी आलेच. अगं पण गाडी काढा ना, मी पर्स घेऊन आले. लवकर या, नाही तर उशीर होईल आपल्याला. आले हो. या ना. तेजस काही काम करत नव्हतास ना? नाही, जरा बेडशीट लावत होतो. हो का? अरे मग मी करते ना मदत तुला. नाही आत्याई, बोला ना तुम्ही. अरे असं कसं? अरे सगळ्या बाजूने बाहेर आली आहे, बेडवर रांगण टाकलंस ना. हो हो, राहू दे आत्याई, मी करेन मॅनेज. बर कशासाठी आला होतात, बोला ना. अरे हो, या सगळ्या गडबडीत ना मी ज्या कामासाठी आले ना ते सांगायचीच विसरले बघ. काय ना, मीनाक्षीला ना गुलाबजाम खावेसे वाटतात. आता आम्ही काय रे, आम्ही नेहमी सारखे गुलाबजाम करणार, पण म्हटलं डोहाळे लागलेत ना तिला, काहीतरी स्पेशल गुलाबजाम केले पाहिजे. आणि तू शेफ आहेस, म्हणजे तुला 3-4 प्रकारचे गुलाबजाम तर नक्की माहिती असतील, हो की नाही? हो. मग मला ते ड्रायफ्रूटवाले शिकव ना गुलाबजाम. हो त्याही, एवढं काय. एक काम करा, तुम्ही ती बेसिक जी तयारी असते ती करून ठेवा, मी खाली येतो आणि सांगतो तुम्हाला कसं करायचं आणि काय करायचं ते. बरं चालेल, ये लवकर. हां.